आज अयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिर निर्माण समर्पण निधी संकलन कार्यालयाचे व श्री रामाचे पूजन बालाजी संस्थानाचे पुरोहित श्री संतोष महाराज वैष्णव व यजमान श्री सुरेश जी गुप्ता यांच्या हस्ते झाले। यावेळी तेल्हारा तालुका संघ संचालक श्री माधव बनकर तसेच सुरेश शिंगणारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। प्रथम श्री राम मंदिरापासून भव्य मोटर सायकल रॅली गावातून काढण्यात आली। यावेळी पोलीस स्टेशन हिवरखेडचे ठाणेदार धीरज चव्हाण, दुय्यम ठाणेदार गोपाल दातीर, सह सोळंके मेजर शिवा गावंडे, कवडे मेजर, गृहरक्षक दलाचे जवान यांनी रॅली प्रसंगी चोख बंदोबस्त ठेवला। रॅलीचा समारोप निधी समर्पण कार्यालयाजवळ होऊन अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन झाले। या प्रसंगी आपल्या प्रास्ताविकातून शिंगणारे गुरुजी यांनी राम जन्मभूमी आंदोलन व कार्यसेवकाचे कार्याची व अनुभवाची माहिती सांगितली। तसेच त्यांनी कोठारी बंधूचे व कार्यसेवकाचे केलेली कार्याची माहिती सांगितली। यावेळी निधी संकलनाची पहिली पावती जितू सेठ लाखोटिया यांनी 5,100 रुपये देऊन आपली राम मंदिर बांधकामासाठी निधी संकलनाची सुरुवात केली। हिवरखेड येथे पहिल्या दिवशी राम जन्मभूमी समर्पण निधी 1,01,000 रुपये राम भक्तांकडून मिळाले। MCN न्यूज करिता बाळासाहेब नेरकर।